नमस्कार मित्रांनो, मी अश्विनी रानातलं किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मटन चिकन बिर्याणीला सुद्धा मागे सारेल असा अप्रतिम सोयाबीन पुलाव। तर कुठेही जाऊ नका, व्हिडिओवर शेवटपर्यंत राहा आणि आपला सोयाबीन पुलाव कसा झाला आहे हे मला कमेंट करून सांगा। सोयाबीन पुलाव बनवण्यासाठी या ठिकाणी आपण मोठ्या साईजचं सोयाबीन घेतलेलं आहे आणि आता हे आपण अर्धा तास भिजत राहणार आहे। या ठिकाणी मी साधं पाणी घेतलंय, गरम केलेलं पाणी नाहीये आणि आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला सोयाबीन भिजत घालायचंय एक अर्धा तास। त्याचबरोबर आपल्याला तांदूळ पण भिजत घालायचे अर्धा तास। हे बघा, मी सोयाबीन बिर्याणी बनवण्यासाठी मोठ्या साईजचा तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या घर ह्याच्यानुसार कोणता पण घेऊ शकता आणि ह्या वाटीने मी ते दीड वाटी घेतलेला आहे। तो पण आता आपण अर्धा तास भिजत घालूया। भिजत घातल्याने काय होतं, तांदळाची साईज ही ना मोठी होती आणि भात आपला एकदम सुट्टा होतो। सोयाबीन पुलाव बनवण्यासाठी या ठिकाणी मी शिमला मिरची घेतलेली आहे उभी चिरून, आलं लसूण पेस्ट, बटाटा, बटाट्याच्या अशा मी मोठ्या फोडी केलेत आणि कोथिंबीर बारीक चिरलेली, बारीक चिरलेला पुदिना आणि फ्लावर। ह्या भाज्या काय होतं, लहान मुलांना आवडत नाहीत ना, मग अशा पद्धतीने आपण भातात वगैरे घातल्या ना तर खाल्ल्या जातात। आता आपल्याला ह्याला मॅरिनेट करायचं आहे। शिमला मिरची, बटाटा, पुदिना, कोथिंबीर, फ्लावर आणि आता आपल्याला ह्याच्यात दही घालायचं आहे। हे बघा, त्यासाठी मी एक वाटी दही घेतलेलं आहे। तुम्ही ह्याच्यात अजून पण एक दोन भाज्या ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार। आलं लसूण पेस्ट, धना पावडर, लाल मिर्च पावडर, मीठ, थोडीशी हळद आणि बिर्याणी मसाला। बिर्याणी मसाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता आणि ह्याच्यामध्ये आपल्याला भिजलेलं सोयाबीन घालायचं आहे। त्याचं पाणी पूर्ण पिळून घ्यायचं आहे आपल्याला। आणि एक पोळी तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये। त्याच्यामध्येच आपल्याला एक पोळी तेल घालायचं आहे आणि हे अर्धा तास आपल्याला मॅरिनेट करायला ठेवायचं आहे। पण लक्षात ठेवायचं, चमच्याने आपल्याला हे मटेरियल हलवायचं नाही, हाताने छान असं एकजीव होतं आणि सगळे मसाले आपले सगळे लागतात बटाट्याला, फ्लावरला आणि टेस्ट पण खूप छान येते। असं एकजीव करायचं आहे पूर्ण आपल्याला हलवून। हे अर्धा तास आता आपण झाकण ठेवूया। गॅसवरती आपण पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे आणि ते गरम पण झालं आहे। त्याच्यामध्ये दोन पळ्या तेल घालायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एक चमचा तूप पण घालायचं आहे। तुपाने टेस्ट छान येते भाताला। तेल आपलं छान गरम झालंय। तेलामध्ये आपल्याला शहाजिरे आणि रोजचे जिरे, दोन तीन लवंग, दोन तीन मिरे, एक स्टारफूल, एक काळी विलायची, दोन हिरवी विलायची आणि तमालपत्र। हे दोन तीन मिनटं आपल्याला परतून घ्यायचे गरम मसाले। त्याचबरोबर आपल्याला तमालपत्र बी टाकायचं आहे। मसाले चांगले परतलेत तर मी कांदा पण लगेच घालून घेते। कांदा आपल्याला चांगला लालसर रंगापर्यंत परतायचा आहे। कांद्याबरोबरच मी हिरवी मिरची पण घालते, म्हणजे मिरचीचा तिखटपणा उतरतो चांगला आपल्या तेलामध्ये। कांदा आपला लालसर होत आलाय। आता ह्या स्टेपलाच आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटो पण आपला 5 ते 7 मिनिटं चांगला मऊ होईपर्यंत परतायचा आहे आपल्याला। गरम मसाले, कांदा, टोमॅटो आपलं छान परतलंय। आता आपण मॅरिनेट केलेलं मटेरियल सगळं टाकूया। अर्धा तास झालाय त्याला पण। हे बघा कसं अर्ध्या तासामध्ये छान मुरलंय ह्याच्यामध्ये दही बी सगळं मटेरियल आपलं मसाले। तर आपण आता हे पातेल्यामध्ये घालून घेऊया। आता चांगलं आपण 4 ते 5 मिनिटं पोहोचून घेऊया मटेरियल सगळं।
मॅरिनेट केल्यामुळे वास कसा मस्त फुटला आहे। हे आपण 4 ते 5 मिनिटं परतून घेऊया, चांगलं झाकण ठेवून म्हणजे वास छान सुटेल। आपल्या तांदळाला पण अर्धा तास झालाय भिजत घालून, आता आपण ह्यातलं पाणी काढून घेऊया। आणि हे बघा तांदूळ कसा आपला लांब झालाय, मी ह्यातलं पाणी काढून घेते। 3 ते 4 मिनिटात छान परतून झालंय। आता आपण ह्याच्यात भिजवलेला तांदूळ घालून घेणार आहे। तो असा चांगला हलवून एक जीव करून घ्यायचा आहे। या ठिकाणी मी ज्या वाटीने तांदूळ मोजला होता त्याच वाटीने मी पाणी घालणार आहे। मी 1.5 वाटी तांदूळ घेतला होता तर मी 2 वाटी या ठिकाणी पाणी घालते। आपल्याला हा मोकळा भात करायचा आहे त्याच्यामुळं पाणी कमीच घालणार आहे मी थोडंसं। तुम्ही अंदाजाने कमी जास्त करू शकता। या ठिकाणी आता आपल्याला बारीक गॅसवर शिजेपर्यंत आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपण शिजवणार आहे 1-10 मिनिटापर्यंत। गॅस हा बारीकच ठेवायचा आहे। आपण चेक करूया आपला भात शिजलाय का। हे बघा छान शिजलाय। तर आता आपण ह्याच्यावर कोथिंबीर घालून घेऊया। आणि आजची रेसिपी कशी झाली मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि रानातलं किचन या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।